आणि मग सरकार म्हणून आम्ही कुणाची मराठा समाजाची किंबहुना इतरही समाजाची कुणाची फसवणूक वेळकाढूपणा फसवणूक करू शकत नाही, करणार नाही आणि सरकार वेळकाढूपणा देखील करणार नाही। आणि सुदैवाने मागच्या निर्णयामध्ये मागे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय घेतला, त्यामध्ये देखील काही ज्या त्रुटी आहेत काही त्याच्यामध्ये कोर्टाची निरीक्षणं आहेत आणि ती देखील पूर्णपणे आपली जी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटी आहे जस्टिस भोसले जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची कमिटी जी आहे ती एक काम करती आहे। सरकार म्हणून आपण कुठलाही निर्णय असा घाई गडबडीमध्ये घेऊ शकत नाही, त्याला कायदेशीर आव्हान निर्माण होतील, ते कायदेशीर ह्याच्यावर टिकणार नाहीत आणि मग सरकार म्हणून आम्ही कुणाची मराठा समाजाची किंबहुना इतरही समाजाची कुणाची फसवणूक वेळकाढूपणा फसवणूक करू शकत नाही, करणार नाही आणि सरकार वेळकाढूपणा देखील करणार नाही। आज जी मुदत 2 महिन्याची आहे त्यामध्ये जास्तीत जास्त काम करून या मराठा समाजाला न्याय कसा देता येईल आणि त्याचबरोबर इतर जे काही समाज आहेत या इतर समाजाला त्यांच्यावरही अन्याय न करता जे काम आपल्याला करायचं आहे त्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज आपण घेतलेला आहे। आणि मला वाटतं बाकी तर सगळे मुद्दे आपल्या सगळे आपले तिकडे टीम तिकडे होतीच आणि जे जे काही चर्चा आमचे लोक करत होते आणि मनोज जरांगी पाटील मुद्दे उपस्थित करत होते हे आपल्याला देखील सर्व माहीत आहेत। आणि म्हणून या वेळेमध्ये ज्यांच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्या नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर केलं जाईल आणि त्यांना दाखले दिले जातील। त्याचबरोबर दुसरा जो टप्पा आहे जे सुप्रीम कोर्टाचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे याच्यावर देखील आपण काम करतो आहे आणि सुदैवाने मागच्या निर्णयामध्ये मागे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय घेतला त्यामध्ये देखील काही ज्या त्रुटी आहेत काही त्याच्यामध्ये कोर्टाची निरीक्षणं आहेत आणि ती देखील पूर्णपणे आपली जी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटी आहे जस्टिस भोसले जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे यांची कमिटी जी आहे ती एक काम करती आहे आणि त्याच्यामधले ते जे काही त्रुट्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने आता जो काही एक विंडो ओपन केलेला आहे ड्यू प्रोसेसमध्ये ते आमचं म्हणणं ऐकणार आहेत आणि त्यावेळेस तोही मुद्दा त्या ठिकाणी जे मुद्दे आहेत जे मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम देखील सरकार करेल। त्यासाठी जो मागासवर्ग आयोग आहे तो देखील युद्धपातळीवर काम करेल आणि ज्या पूर्णपणे त्रुटी मागच्या निर्णयामध्ये कोर्टाने दाखवून दिलेल्या आहेत त्या पूर्ण त्रुटी दूर केल्या जातील आणि ते देखील टिकणारं मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं मराठा आरक्षण देण्यास देखील सरकार कटिबद्ध आहे आणि ह्या दोन मार्गाने आपलं हे सरकार काम करेल आणि निश्चितपणे या मराठा समाजाचं जे एकजूट आणि जे काही आंदोलन झालं यासाठी सरकार देखील पूर्णपणे या सर्व बाबींवर सर्व यंत्रणा जी आहे सर्व पूर्ण विभाग जे आहेत प्रत्येक जिल्हाधिकारी हे सगळ्या लोकांना तशा प्रकारचे निर्देश देता येतील आणि एका जिल्हाधिकाऱ्याकडून त्या जिल्ह्यामध्ये 10 लोक कमीत कमी 10 लोक तर फक्त याच कामावर या कामाचीच जबाबदारी देण्याचं देखील सरकार काम करेल।